नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। दुपारच्या 3 बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांच्या संदर्भातल्या एका अपडेटची। रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना पोलीस बंदोबस्तात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे। त्यांच्या घरातून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नेलं। रिया चक्रवर्ती याच दरम्यान माध्यमांवरती चांगलीच भडकली। माझे वडील आणि इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला माध्यमांच्या प्रतिनिधींमुळे इजा झाली, हा गुन्हा नाही आहे का? याला जबाबदार कोण? कायदा आहे की नाही? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती रियानं सुरू केली। माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे अशी भीतीसुद्धा रिया चक्रवर्तीनं व्यक्त केली। आम्ही स्थानिक पोलिसांना कळवलं, पोलीस स्टेशनलाही गेलो, पण मदत मिळाली नाही, असा आरोपसुद्धा रिया चक्रवर्तीनं केला आहे। तिकडे इंद्रजीत चक्रवर्ती यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे। ईडीकडून इंद्रजीत चक्रवर्ती यांची थोड्याच वेळात चौकशी सुरू होणार आहे आणि कुठल्याही क्षणी पोलीस इंद्रजीत चक्रवर्ती यांना घेऊन निघालेले आहेत। ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील। ईडीच्या कार्यालयात इंद्रजीत चक्रवर्ती यांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे। आपण ही दृश्य पाहतो, ईडीचे कार्यालयात नेण्यासाठी जेव्हा पोलीस पोहोचले इंद्रजीत चक्रवर्ती यांच्या घरी आणि त्यांना गाडीमध्ये बसवून घेऊन जातांची दृश्य, स्वाभाविकपणे माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळेला गराळा घातला होता, त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला। पण आता ईडीचे अधिकारी इंद्रजीत चक्रवर्ती यांना घेऊन निघालेले आहेत आणि पुढच्या थोड्याच वेळात मुंबईतल्या ईडीच्या ऑफिसमध्ये इंद्रजीत चक्रवर्ती पोहोचतील। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे, काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? मिलिंदजी, रियाचे वडील जे आहेत इंद्रजीत चक्रवर्ती यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलवलं। याआधी 3 त्यांची चौकशी ईडीनं केली होती। त्यानंतर आज सकाळी साधारणपणे 7:30 ते त्यांचा मुलगा जो आहे शोहिल चक्रवर्ती याच्यासोबत त्या ठिकाणी CBIची चौकशी करता गेले होते। साधारणपणे 9 त्यांना ईडीच्या कार्यालयातून त्या ठिकाणी समन्स बजावला गेला की दुपारनंतर चौकशीकरता हजर राहायचं आहे। त्यामुळे CBIच्या अधिकाऱ्यांना सांगून त्या ठिकाणी साधारणपणे 10 दरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती जे आहे ते CBIचं जे DRDO होतं, गेस्ट हाऊस आहे, तिथून निघून या त्यांची जी इमारत आहे प्राईम रोज या ठिकाणी आले। इथे आल्यानंतर साधारणपणे एकच्या दरम्यान एक हवालदार आला या ठिकाणी, स्थानिक पोलीस जे आले त्यांनी इथे रिया चक्रवर्तीचे वडील जे आहेत त्यांची चौकशी केली आणि त्यांना ईडीनं चौकशीकरता बोलवलं आहे। किती वाजता निघायचं यावत विचारलं आणि त्या अनुषंगे जवळपास 2 ते 3 स्थानिक एक पोलीस जो आहे तो या ठिकाणी थांबून होता। पुढे नंतर साधारणपणे 2 पुन्हा 2 पोलीस अधिकारी जे स्थानिक पोलिसांचे या ठिकाणी आले, वरती ते गेले, त्या ठिकाणी इंद्रजीत चक्रवर्ती जे आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना ईडी चौकशीकरता नेण्याकरता ते त्यांना खाली घेऊन आले आणि 2:30 दरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती जे आहेत त्यांना पोलीस जे स्थानिक पोलीस ते मीडियाच्या गरड्यातून सोडवून ईडीच्या त्या ठिकाणी चौकशीकरता घेऊन गेलेले आहेत। सध्या ते ईडीच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचले नसून त्यांची चौकशी होणार आहे। अशी माहिती मिळते की त्यांचे नोव्हेंबरमध्ये जे 2 फ्लॅट आहेत आणि सुशांतच्या ज्या 2 कंपन्या होत्या त्या कंपन्यांचे जे ॲड्रेस रजिस्टर केलेले आहेत ते त्यांच्या फ्लॅटवर रजिस्टर केलेले आहेत। अशा पद्धतीनं एखाद्या कंपनीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते एका फ्लॅटवर करण्यात येतं का? कंपनीचा मालक वेगळा आहे आणि कंपनीचा ऍड्रेस जो रजिस्टर केलेला आहे तो त्याचा मालक वेगळा आहे, तर हे का केलं गेलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं, कोणाची संमती होती, त्याचे काही अधिकृत डॉक्युमेंट्स आहेत का, पुरावे आहेत का, हे संपूर्ण चौकशी करण्याकरता इंद्रजीत चक्रवर्ती यांना ईडीनं पुन्हा एकदा बोलवलं आहे। याआधी देखील चौकशी झाली होती पण आज नेमकं ईडीनं याच प्रश्नांकरता बोलवलं आहे की याहीपेक्षा आणखीन काय वेगळे प्रश्न आहेत हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। मी बरोबर आहे अजित, आपण आता ईडीच्या संदर्भात बोलतोय पण नार्कोटिक्सचा सुद्धा या सगळ्या याच्यात अँगल आहे। त्यांची मुलगी अर्थात रिया काही ड्रग्ज घेत होती का? याही प्रकारची चौकशी नार्कोटिक्स डिपार्टमेंट स्वतंत्ररित्या करेल पण CBIचे अधिकारी सुद्धा करू शकतात, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांना?
नक्कीच, कारण का आपण माहिती आहे की ही जे तिन्ही यंत्रणा आहेत म्हणजे ईडी असेल, सीबीआय असेल किंवा एनसीबी असेल, या तिन्ही केंद्रीय यंत्रणा आहेत आणि ह्यांचे प्रश्न जे आहेत, ह्यांनी विचारलेले प्रश्न किंवा ह्यांचा जबाब जो आहे ते तिन्ही यंत्रणा जे ते एकमेकांना शेअर करू शकतात, एकमेकांना सांगू शकतात, जेणेकरून ह्याच्यामध्ये काही तफावत आढळली किंवा काही प्रश्न राहिले असतील तर ते विचारण्यामध्ये येतील. जसं आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला ईडीनं सगळा तपास केला, ईडीनं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोलाच ही माहिती दिली की रिया चक्रवर्ती जी आहे ती 2017 गौरव आर्या नावाचा जो एक ड्रग पेडलर आहे त्याला नुकतंच 16 ऑगस्टला त्याने गोव्यामध्ये एक पार्टी केली होती, त्या पार्टी अनुषंगे जी रेव पार्टी झाली होती ती रेव पार्टी गौरव आर्य यांनी अरेंज केली होती आणि त्या गोवा पोलिसांच्या दप्तरी गौरव आर्य जो फरार आहे त्याच गौरव आर्याशी रिया चक्रवर्ती ही बोलत होती अशी माहिती ईडीनंच एनसीबीला समोर दिली होती. त्या एनसीबीनं हा गुन्हा दाखल केला होता. पुढे जाऊन त्यानंतर सीबीआय जे आहे ते देखील या अँगलने तपास करतील, कारण का कुठलाही प्रश्न सुटू नये, कुठलाही अँगल सुटू नये, कुठलेही पुरावे सुटू नयेत, जेणेकरून जे तपास चालू आहे त्यामध्ये एक स्ट्रॉंग केस जी आहे ती बनत राहील. अशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणांचा एकमेकांशी संपर्क करून, एकमेकांशी सहकार्य करून हा संपूर्ण तपास सुरू आहे. मिलिंद अजित, तू राहच आपल्यासोबत. या सगळ्या दरम्यान आणखीन दोन बाबी आहेत. एक तर सीबीआयच्या समोर रियाचा भाऊ शोविकला सुद्धा हजर राहावं लागलं होतं सकाळी, आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7:30 शोविक आणि त्याचे वडील हे सीबीआयच्या डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले होते. दरम्यान रियाच्या वडिलांना ईडीच्या ऑफिसमध्ये नेण्यासाठी मुंबई पोलीस हे रियाच्या घराच्या इथे गेले होते आणि त्या दरम्यानची ही दृश्य ही एक्सक्लुसिव्ह दृश्य जेव्हा पोलीस प्रत्यक्ष घरी पोहोचले रियाच्या आणि त्यांनी रियाच्या वडिलांना घरी चलण्यासंदर्भात सांगितलं आणि नंतर रियाच्या वडिलांना घेऊन पोलीस अखेर रवाना झाले. अजित, या सगळ्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? अचानक स्थानिक पोलीस रियाच्या घरी जातात, त्यांच्या वडिलांना तिच्या वडिलांना घेऊन म्हणजे इंद्रजीत चक्रवर्ती यांना घेऊन ते पुढे पोहोचतात, काय नेमकं झालं या सगळ्या दरम्यान? म्हणजे दोन वेगवेगळ्या घटना आहेत. सुरुवातीला साधारणपणे 12 दरम्यान एक पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी आले होते. त्यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं की याच इमारतीमधून त्यांना तक्रारीचा फोन आला होता की इमारतीमध्ये लोकांना आत जाऊन दिलं जात नाही आणि बाहेर आतल्या लोकांना बाहेर जाऊन दिलं जात नाही आहे, लोकांना इकडे त्रास होतो, अशा पद्धती तक्रार होती. त्यांनी 100 नंबरवरती फोन केला होता आणि त्या कॉलची म्हणजे तो जो कॉल आला होता त्या कॉलची डिटेल्स घेण्याकरता किंवा तक्रारीचं निवारण करण्याकरता एक कॉन्स्टेबल या ठिकाणी आले होते. जेव्हा त्यांना कळलं की रिया चक्रवर्तींच्या किंवा इथूनच तो कॉल गेला गेला तेव्हा त्यांनी माहिती घेऊन पुन्हा ते पोलीस स्टेशनला गेले. त्यानंतर साधारणपणे 2 वाजता पुन्हा हे कॉन्स्टेबल या ठिकाणी आले आणि ते रिया जे इंद्रजीत चक्रवर्ती आहेत त्यांना ईडीनं समन्स केलेलं आहे आणि त्यांना चौकशीकरता निघायचं हे सांगण्याकरता आले होते. पण मीडियाचा गरडा जास्त होता त्यामुळे आणखीन 2 पोलीस अधिकारी या ठिकाणी आले आणि साधारणपणे 1 तास हा संपूर्ण या ठिकाणी गोंधळ सुरू होता. त्या गोंधळातून साधारणपणे 2:30 मुंबई पोलीसचे 1 कॉन्स्टेबल आणि 2 अधिकारी जे आहेत ते इंद्रजीत चक्रवर्ती यांना घरातून खाली उतरून मीडियाच्या गरडातून सोडून त्यांच्या गाडीतून त्यांना ईडीच्या त्या ठिकाणी कार्यालयामध्ये रवाना केलेलं आहे. अशा 2 वेगवेगळ्या घटना आहेत मिलिंदजी. बरं अजित, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वेळोवेळी तुझ्याकडनं ताज्या अपडेट्स घेत राहू. तिकडे सीबीआयच्या समोर रियाचा भाऊ शोविकला अखेर हजर राहावंच लागलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भल्या सकाळी 7:30 शोविक आणि त्याचे वडील सीबीआयच्या डीआरडीओ इथल्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. काही काळ चौकशी झाल्यानंतर शोविकला घेऊन सीबीआयचा अधिकारी रियाच्या जुहू इथल्या इमारतीत परत आले. पण काही कारणास्तव इमारतीच्या खालतूनच शोविक आणि सीबीआयचे अधिकारी पुन्हा एकदा घराबाहेर पडले. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या परिवाराला अखेर सीबीआय समोरच हजर राहावं लागलंय. आता रिया सीबीआय समोर चौकशी करता कधी हजर राहणार हे पाहणं महत्वाचं आहे. मुंबईच्या पोलिसांनी 2 महिन्यांमध्ये इम्तियाज खत्रीची चौकशी का केली नाही, सुशांतच्या मृत्यूनंतर खत्री कुठे गेला, तसंच ड्रग्ज अँगलमध्ये सुशांतच्या इतर मित्रांचा काय संबंध असे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत. आपण या दृश्यांमध्ये सुशांतच्या बरोबर पाठीमागे असलेली जी व्यक्ती आहे ती पाहतो आहोत आणि सुशांतच्या मृत्यूनंतर हाच खत्री नेमका कुठे आहे याबद्दल आता प्रश्न विचारले जात आहेत.
आणि आता एक मोठी बातमी आहे, इमारत दुर्घटनेची. मुंबईमध्ये रेहमान इस्टेट वरच्या सुलेमान बिल्डिंगचा काही भाग कोसळलेला आहे. 12:45 दरम्यान बिल्डिंगचा काही भाग कोसळला. कॉमन टॉयलेटचा हा भाग होता आणि जी माहिती मिळते, हा कॉमन टॉयलेटचा भाग खालती कोसळल्यानंतर एक महिला आणि दोन लहान मुलं यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दोनही इमारती मिळून साधारण 109 कुटुंब इथे राहतात. अगदी जोडलेल्या दोन इमारती आहेत एकमेकांना आणि या सगळ्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या क्षणाची मुंबईतली एक मोठी बातमी. मुंबईतल्या रेहमान इस्टेट परिसरात सुलेमान बिल्डिंग म्हणून आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, काय अपडेट आहेत या संदर्भात? नक्कीच मिलिंद, आताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे 12:30 सुमारास पायकळाच्या जवळ एक सुलेमान बिल्डिंग जी आहे सुकलालजी स्ट्रीटवर, ती बिल्डिंगचा एक भाग जो आहे तो कोसळला. यामुळे दोन जण जे आहेत ते या ढिगाऱ्याखाली दबलेत. त्यामध्ये एक महिला आहे, तिचं वय 72 आहे आणि एक मुलगा आहे ज्याचं वय साधारणतः 8 ते 9 वर्ष या ठिकाणी सांगितलं जातं. असे दोन जण या ठिकाणी दबलेत. दोन मजली ही इमारत होती. जवळपास 109 कुटुंब या इमारतीमध्ये राहिला आहेत. त्या सगळ्या 109 कुटुंबातल्या लोकांना जे आहे या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे. पण जे ढिगाऱ्याखाली जे दोन जण अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. ही माडाची अस्तरीत असलेली ही इमारत आहे. वारंवार या इमारतीचा जो टॉयलेटचा भाग आहे तो पडायला आलेला आहे. या संदर्भातल्या तक्रारी ज्या आहे इथल्या रहिवाशांनी माडाकडे केल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो या येथील जे रहिवासी आहेत ते करत आहेत. आणि आता हे जे दोन मृतदेह आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. बरं, म्हणजे दोन जण मृत्युमुखी अधिकृतपणे नोंदवले गेलेत आता? हो, या ठिकाणी जो भाग आहे तो पूर्णपणे टॉयलेटचा भाग त्या घरावर पडल्यामुळे त्या घरातली जो दोन लोक आहेत, एक 72 वर्षाची म्हातारी आजी आहे आणि दुसरा एक मुलगा आहे, तो या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे दबलेला आहे. आता जे आपण ही दृश्यही पाहतो एकीकडे प्रफुल्ल, तुमच्या कॅमेऱ्यातनं पोहोचलेली आणि हा काही भाग कोसळला होता, काहीशा जीर्ण झालेल्या या इमारती आहेत आणि त्याचा जो भाग कोसळला आहे तिथे खालती काही जण अडकले होते. यात एक महिला आणि दोन लहान मुलांचा प्रामुख्याने समावेश होता. आणि प्रफुल्ल साळुंखे आणि प्रत्यक्षदर्शी यांचं जसं म्हणणं आहे की दोघा जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे. प्रफुल्ल, किती वेळ लागेल इथे हा सगळा ढिगारा उपसायला, कारण हा मोठा ढिगारा दिसतोय? नक्कीच मिळेल, कारण की ही इमारत जी आहे ती 4 ते 5 इमारतींच्या एका सर्कलमध्ये मध्यभागी आहे. त्यामुळे जाण्यासाठी खूप अडचणीचा भाग आहे, कारण कुठलेही वाहन या ठिकाणी जाऊ शकत नाही. पायी फक्त या ठिकाणी एका माणसाला जाण्याचाच हा रस्ता आहे. त्यामुळे हा जो ढिगारा पडला आहे त्या ठिकाणी आधी झाडं होती, ती झाडं कापण्यात आलेली आता, आणि ती झाडं कापल्यानंतर तो ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते केलं जाईल. त्यामुळे आता कॅमेरेज या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत, जेणेकरून ते जे दाबले गेलेले एक महिला आणि मुलगा आहे त्यांचा शोध जो आहे तो घेता येईल. आणि हा संपूर्ण ढिगारा उपसाला तरी साधारणतः 1/4 ते 1.5 तास या ठिकाणी जाऊ शकतो, कारण हा हाताने या ठिकाणी ढिगारा जो आहे तो उपसावा लागतो आहे. बर. इथे अग्निशमन दलाचे किती जवान किंवा किती गाड्या तैनात आहेत इथे? अग्निशमन दलाच्या 3 गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे. पूर्वी आधी जी इमारतीचा पूर्ण जो विस्तार आहे तो 2 मजली ही इमारत असल्यामुळे 2 मजली इमारत आहे आणि 2 इमारती ज्या आहेत त्या एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे जवळपास 109 कुटुंब असल्यामुळे तातडीने या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहनं मोठ्या प्रमाणावर आणण्यात आली होती. पण हा इमारतीचा अर्धा भाग म्हणजे ज्याला सार्वजनिक टॉयलेट आहे, 109 कुटुंबांसाठी एक सार्वजनिक टॉयलेट आहे, त्या टॉयलेटचे भाग जो आहे तो कोसळला आहे आणि तो दुसऱ्या एका घरावर कोसळल्यामुळे त्या घरातली लोक या ठिकाणी दाबले गेलेले आहेत. जर समजा ही बिल्डिंगचाच काही भाग कोसळला असता तर मोठी हानी जी आहे ती या ठिकाणी झाली असती, पण सुदैवाने ते टळलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल, ही जी बिल्डिंग आहे भायखळा परिसरातली रेहमान इस्टेट या मार्गावरची सुलेमान बिल्डिंग, ही किती वर्ष जुनी आहे आणि या संदर्भात काही तक्रारी किंवा दुरुस्तीचं काम अशा काही गोष्टी समोर आले? मेन ही जवळपास 100 वर्षापूर्वीची इमारत आहे, कारण हा संपूर्ण परिसर जो आहे या परिसरातली ही सर्वात जुनी बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग जी आहे ती माडाच्या अखत्यारीत येते. याचं सर्व दुरुस्तीचं काम जे आहे ते माडाला करण्याचा अधिकार आहे. इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की माडाला वारंवार या टॉयलेटच्या संदर्भात विनंती करण्यात आली होती की हा
टॉयलेटचा भाग जो आहे तो पूर्णपणे जीर्ण झालेला आहे, तो कधीही कोसळू शकतो या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा माडाला देण्यात आलेल्या आहे. पण त्या संदर्भात अजून कुठलीही दुरुस्ती जी आहे ती या ठिकाणी झाली नव्हती आणि आज दुर्दैवाने तोच भाग जो आहे तो या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रफुल्ल तुम्ही राहाच आपल्यासोबत, पुन्हा एकदा ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला असेल त्यांच्याकरता अतिशय महत्त्वाची माहिती. मुंबईतल्या भायखळा परिसरात रहमान इस्टेट म्हणून भाग आहे, 3-4 इमारतींचा हा सगळा भाग आहे आणि तिथे सुलेमान बिल्डिंग म्हणून आहे. सुमारे 100 वर्ष जुन्या या इमारती आहेत आणि आणि आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो अतिशय चिंचोळा भाग. त्यातून आत गेल्यानंतर हा सगळा ढिगारा आहे, कोसळलेला भाग. खालती सार्वजनिक स्वच्छतागृह होती आणि त्याच्यावर हा सगळा भाग कोसळला. खालती घर होतं, त्या घरावर हा भाग कोसळला. प्रफुल्ल, इथे पोकलेन किंवा अन्य सामुग्री की ज्यामुळे ढिगारा लवकर बाजूला करता येईल अशी जाणं शक्यच नाही आहे आणि म्हणून हातानेच अक्षरशः एक एक वीट किंवा एक एक तुकडा सिमेंटचा हलवावा लागतोय. नक्कीच मिलिंद, कारण का हा हा भाग जो आहे तो मुख्य रस्त्यापासून जो आहे किमान 150 ते 200 मीटरच्या आत आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये जायचं असेल तर दोन बिल्डिंग मध्ये असलेल्या चिंचोळ्या रस्त्यामधून, म्हणजे साधारणतः त्या रस्त्यावर किमान एक माणूस हा फक्त जाऊ शकतो अशा या भागामध्ये ही इमारत आहे. त्यामुळे संपूर्ण लोक जे आहेत ते हाताने हा ढिगारा उपसण्याचं काम केलं जात आहे. कारण आधी या बिल्डिंगच्या आजूबाजूला खूप झाडं होती, ती झाडं देखील बाजूला कटरने काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर झाडं काढल्यानंतर जो भाग कोसळलेला आहे तो आता हाताने या ठिकाणी उचलला जातोय. कारण कुठल्याही जेसीबी किंवा पोकलँडने इथं जाणं शक्य नाही किंवा मोठी सामग्री सुद्धा या ठिकाणी जाणं शक्य नाहीये. त्यामुळे एक छोटं ड्रिल आणि त्या माध्यमातून ही मोठे मोठे जे तुकडे आहेत भिंतीचे ते पाडले जात आहेत आणि त्यानंतर मग तो ढिगारा बाहेर काढला जातोय. बर, म्हणजे त्याचमुळे हा ढिगारा उपसायला थोडा अधिक वेळ लागू शकतो. म्हणजे जर का पोकलेन किंवा अन्य सामुग्री इथे पोहोचू शकली असती तर अधिक जलद गतीने हा ढिगारा बाजूला करणं शक्य झालं असतं. पण अतिशय चिंचोळा असा हा भाग इमारतींच्या मधून आत गेल्यानंतरचा हा भाग आणि त्यामुळे इथे पोकलेन आणि अन्य सामुग्री पोहोचणं अशक्य आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्याची गती ही स्वाभाविकपणे अतिशय कमी आहे. पण आपण पाहतो फायर ब्रिगेडच्या जवानांच्या बरोबर स्थानिक कार्यकर्ते तरुण हे इथे मदत करताना दिसत आहेत हा ढिगारा हटवण्याच्या कामात. प्रफुल्ल, फायर ब्रिगेडच्या मदतीनं स्थानिक किती लोक आहेत आत्ता इथे हा ढिगारा हटवताना? फायर ब्रिगेड बरोबर इथले स्थानिक जे रहिवासी आहेत त्या रहिवासी आणि काही तरुण मुलं आहेत जे हा ढिगारा उपसण्याचं काम करतात. जवळपास 20 ते 22 मुलं जी आहेत ती हा ढिगारा सुरुवातीपासून बराच त्यांनी बाजूला केलेला आहे. पण जी झाडं या ठिकाणी होती थोडंसं थांबवत. हा प्रफुल्ल, पूर्ण कर. सर्वात महत्वाचं होतं की ढिगारा जरी बाजूला केला असता तरी त्याच्या वर जी झाडं आहेत ती झाडं बाजूला करण्यासाठी कटर लागणार होती आणि अग्निशमन दलाचे जवान आल्यानंतर ही झाडं काढण्यात आली. हॅलो ताई, नमस्कार. माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मिलिंद भागवत स्टुडिओतनं बोलतोय न्यूज 18 लोकमत मधून. आपण मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. नेमकं काय झालंय, कशामुळे हे सगळं झालंय हे जाणून घेण्याचा अधिकृत औपचारिक प्रयत्न, पण महापौरांशी तूर्तास संपर्क होऊ शकत नाही. आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र ही दृश्य तुम्हाला स्पष्टपणे सांगतायत की इमारतीचा काही भाग पडल्यानंतर हा सगळा ढिगारा उपसण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. फक्त आणि फक्त हाताने हा सगळा ढिगारा सरकवावा लागतोय, बाजूला करावा लागतोय, कारण इथे पोकलेन किंवा अन्य सामुग्री जाऊ शकत नाही आणि त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात काहीसे अडथळे. झाडं इथे बाजूला काही मोठी होती आणि झाडं हटवण्यात आली, ती झाडं कापून काढावी लागली इथे बिल्डिंगपर्यंत सगळ्यांना पोहोचण्याकरता आणि त्यानंतर झाडं कापण्यासारखीच सिमेंट कापण्याची काही छोटी कटर्स असतात. किशोरीताई आपल्यासोबत आहेत मुंबईच्या महापौर. किशोरीताई, या घटनेबद्दल काय अधिकृत माहिती आहे तुमच्याकडे? नाही, मी मुळात माझा फोन कदाचित त्यांना लागला नसेल. हो हो. परंतु आता मला, मी प्रवासामध्येच आहे. होय होय. गणपतीचं सगळ्यांच्या घरी जात होते
त्यामुळे मला कळलेलं नाहीये, पण मला आता कळल्यानंतर मी त्या स्पॉटवर जाते आहे आणि निश्चित काय घडलं आहे कसं घडलं आहे. हा, आणि ज्या अरुंद गल्ले आहेत नागपाडा म्हणा किंवा गिरगाव म्हणा अशा इमारती आहेत की ज्याच्यामध्ये आपण गाडी मशीन तर सगळं गोष्ट वेगळी, माणसं पण आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि ही सगळी डेव्हलपमेंट आज 100 वर्षापूर्वीची आहेत, त्यामुळे निश्चित आपल्याला ह्याच्यावर आता काहीतरी धोरण मुख्यमंत्री साहेब नक्की घेतील, कारण या सगळ्यांमध्ये जीवितहानी आणि वित्तहानी जास्त होते. बरोबर, मी आता तिथे पोहोचते नेमकं काय घडलं कसं घडलं. बरोबर आहे, फक्त ते एकच प्रश्न मला कल्पना आहे की तुम्ही आता धावपळीत आहात, माहिती तुम्हालाही थोडीशी जमा करायची आहे सगळीकडनं, पण या रहिवाशांनी म्हाडाकडे आणि संबंधित यंत्रणांच्याकडे 2-3 वेळेला तक्रारी करून झाल्या होत्या आणि त्याच्यात वर्षभराचा कालावधी गेला दुरुस्तीच्या करता. हो, आपण जी धनुषाली इमारत पाहिली ना, हो सेम आहे, आपण बऱ्याचशा इमारतींना परवानग्या दिलेल्या आहेत आणि मग लॉकडाऊन मुळे मनुष्य बळ मिळालं नाही म्हणून थांबलं. काही ठिकाणी तक्रारी करूनही काही जे महानगरपालिकेचे म्हाडाचे नियम, म्हणजे आता माझ्या माहितीनुसार असं मला कळतंय की ज्या वेळेला आम्ही 100% रिपेअरला देतो त्यावेळेला तो सेटबॅक म्हणजे 2034 डीपी हा लक्षात घेता आणि त्याच्यानंतर त्याचे असलेले रेव्हेन्यू म्हणजे त्याच्यावर जनरेट होणारा रेव्हेन्यू हा महापालिकेला जायला लागतोय, जायला पाहिजे असं. परंतु त्याच्यामध्ये थोडासा बदल करणं फार आवश्यक वाटतंय, एक मुंबईची महापौर आणि मुंबईकर म्हणून. कारण ज्या लोक रिपेअर मध्ये जातात भाडूत म्हणजे जे भाडेकरू आहेत ते जास्त पैसे अफोर्ड नाही करू शकत, त्यांच्यासाठी आपल्याला 36-6 मध्ये आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला 36-6 मध्ये त्याचे पैसे भरायला सांगतात, त्यावेळेला लोक तयार होत नाही आणि ते बरोबर आहे कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते नाही भरू शकत. बरोबर, प्रभाकर बदल होणं गरजेचं आहे आणि ते आता मी त्याच्या मागेच आहे. बरोबर, प्रभाकर साहेबांची भानशाली झाल्यानंतर मी सगळं ते बोलत होतो आणि आम्ही त्या मार्गावर आहोत की हे कुठेतरी आता कमी करायचं. ताई प्रभाकर शिंदे आहेत आपल्या बरोबर आणि त्यांचा एक प्रश्न आहे तुम्हाला. प्रभाकरजी विचारा, या 36 नियमात किती वर्ष अडकणार आपण? सत्ता तर शिवसेनेचीच आहे इतक्या वर्षांपासून. नाही नाही, असं आहे, गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. दुसरं असं आहे, गेल्या महिन्यातला हा दुसरा प्रसंग आहे. हो, आपण किती वर्ष हीच कारण देत राहणार हे काय कळत नाही. मला दुसरं एक विषयाचं आहे की प्रत्येक वार्डामध्ये डीओ नेमला होता आपण, डेजिग्नेटेड ऑफिसर, आणि तो एवढ्यासाठी नेमला होता की जी डिलॅपिडेटेड कंडिशन मधल्या इमारती आहेत त्यांना नोटीस देऊन पुढची किती ठिकाणी कार्यवाही झाली, किती ठिकाणी या डेजिग्नेटेड ऑफिसरनी मुंबई महानगरपालिकेला प्रस्ताव दिला, सोल्युशन दिलं, काय झालं? आपण त्या डिलॅपिडेटेड कंडिशनच्या इमारती जाहीर करतो त्यांना रिपेअरिंग परमिशन सुद्धा आपण द्यायला मागत नाही, तिकडच्या भाडेकरून आपण अक्युमिडेशन रिझर्वेशन देत नाही आणि मग एखादी इमारत पडल्यानंतर तीच जुनी कारण देत राहायचं, असं किती दिवस चालणार आहे? आपण विचारूयात किशोरीताई. मुळामध्ये 25 वर्षाचं प्रभाकर शिंदे जेव्हा म्हणत आहेत त्यातली 15-18 वर्ष तर तेच होते आमच्या बरोबर सभागृह नेते वगैरे म्हणून, त्यामुळे प्रश्न विचारणं सोपं असतं पण प्रश्नाबरोबर उत्तराला जे बाजू आहेत कांगोर आहेत ते पण ध्यानात घ्यायला हवे. आम्ही डिनाई करत नाही, आम्ही नाही म्हणतच नाही, परंतु याचा अर्थ की आम्ही कायद्या ह्याच्यामध्ये आहोत म्हणजे हाताला धरून बाहेर काढू शकत नाही हो, असं इतकं ह्याने हे न करावं असं मला वाटतं. आणि हा, आणि आपण लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत, लोक बाहेर नाही पडत, आपण भानुशालीमध्ये पाहिलंय, त्यामुळे पण जर याला वेगळं काहीतरी लोकांना दिशाभूल करायची असेल तर करू दे. मला एकच वाटतंय प्रामाणिकपणे आपण जे नियम केलेत आणि जे जातक असतील तर ते सर्वांमताने आता ते आमचं राज्य आहे म्हणूनच आम्हाला तर ती हिंमत येते, कारण इतक्या वर्षाला गेल्या 5 वर्षापूर्वी पण असे जातक नियम पाठवले राज्य सरकारकडे करून नाही घेतले. तुमचा जो ईडी डिपार्टमेंट आहे त्यांच्या अंडर होत, त्यामुळे मला ह्या राजकारणात जायचं नाही. मला एवढं कळतं माझ्या मुंबईकरांच्या जीवाला हानी पोचता कामाने आपल्या त्यांची वित्त हानी होता कामाने म्हणून आपल्याला सकारात्मक दृष्टीने आता जायला लागेल
आहे, मला महापौर महोदयांना नम्रपणे असं सांगायचं आहे की लोकांच्या जीविताची काळजी आहे हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित ठेवू नका. महापौरांनी सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये असं सांगितलं की त्या ठिकाणी आमच्या गाड्या सुद्धा जाऊ शकत नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महापालिकेच्या महापौरांनी हे सांगावं, याच्यापेक्षा दुर्दैवी बाब कुठची असू शकते. त्या ठिकाणी आपत्कालीन वर्षापूर्वीचा सगळ्या वास्तू आहे. ठीक आहे ना, दिशाभूल करू नका, उगाच कारण नसताना याच्यात राजकारण करू नका. महापौर महोदय, मी राजकारण करत नाही. मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन हे कोविड सारख्या दुर्धर आजारावर किती संवेदनाहीन आहे आणि तशाच पद्धतीचा प्रकार हा मुंबई क्षेत्रातल्या इमारती पडण्याच्या मागे जी जीवितहानी होते त्याच्यामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेचा सत्ताधारी पक्ष किती संवेदनाहीन आहे ते आपल्याला सांगतोय. मुंबई महानगरपालिकेसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये पडणाऱ्या इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेची वाहनं जाऊ शकत नाहीत याचा विचार तुम्ही करा. आता याचा विचार तरी किती तुम्ही करा. आणि आपण मुंबई महानगरपालिकेच्या जनतेसमोर हे नेतोय की त्या ठिकाणी आमची वाहनं जाऊ शकत नाही. म्हणून मी असं विचारलं की जे डीओ नेमले गेले मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये त्याने जो अहवाल दिला त्याच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि महापौरांनी काय कार्यवाही केली याचं एकदा मुंबईकरांना उत्तर द्या. की आपण लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा लोकांची मानसिकता बदलूया. ज्या वेळेला ही अशा बिल्डिंग असतात डिलेमेटर कंडिशन सगळ्या स्वतःहून लोकांनी त्या खाली केल्या पाहिजे. त्यांचे जे मिलिंदजी मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांच्या अधिकार जर मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातल्या इमारतींना डिलेमेटेड कंडिशनच्या नोटीस दिल्या गेल्या होत्या त्याच्यावरचा जर अहवाल आला आपण त्याच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने काय कारवाई केली आणि अशा डिलेमेटेड इमारतीमधल्या लोकांच्या अक्युमिडेशन रिझर्वेशनसाठी उचलली याची उत्तर मुंबईच्या महापौरांनी द्यावी. प्रभाकरची एकच मिनिट किशोरी ताई, त्याच्यामध्ये कायद्याला जे टांगर आहेत हो आणि ज्याला धार आहे ती कमीच आली पाहिजे. त्यामुळे लोकांची दिशाभूल अशा पद्धतीने करू नका. किशोरी ताई, तुमच्या वैयक्तिक प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही, आम्हाला आदर आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की प्रभाकरजी शिंदे यांनी म्हटलं तसं एक विशेष ओढी त्याच्याकरता नेमल्यानंतर मधल्या काही काळात कोविडचं संकट होतं आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, पण काही अधिकाऱ्यांनी तरी पाऊस आणि या सगळ्या बाबी लक्षात घेता या विषयात काम करायला हवं होतं, ते काम केलेलं नाही हे आपल्याला गेल्या 2 महिन्यातल्या दुसऱ्या पाठोपाठच्या घटनेनंतर लक्षात येत आहे की कामं नाही केलेली अधिकाऱ्यांनी. मी तुम्हाला सांगते, ऐका सर. बोला ताई. पुण्यामध्ये बोरिवलीमध्ये परवाच्या दिवशी एका ठिकाणी पूर्ण डिलेमेटेड कंडिशन म्हणून आमच्या वॉर्ड ऑफिसरनी नोटीस दिली आणि त्यांना खाली करण्यासाठी सांगितलं. त्या मॅडमनी यांच्या बऱ्याच लीडर कडे जाऊन मग पाणी का तोडता मग लाईट का तो असं नाही, उलट आम्ही असं सांगितलं नोटीस दिली आहे काढून घ्या, त्यांना घर खाली करायला सांगा, तो कोण बिल्डर असेल त्याला बोलवून घ्या, त्याला त्यांना त्यांचं द्यायला सांगा. आणि ज्या खासगी इमारती आहेत काही ठिकाणी आणि नवीन आणि खासगी इमारतीने आपण फक्त नोटीस देऊ शकतो, लोकांना जबरदस्तीने आपण बाहेर नाही काढू शकत हे त्यांना माहिती आहे. पण लोकांची दिशाभूल करतच राहायचं आणि सगळ्यात बाबत तुम्ही पालिकेला जर धरणार असाल जबाबदार तर मग गेल्या 5 वर्षाची पण उत्तर द्या. बर, प्रभाकरजी आणि किशोरीताई तुम्ही दोघांनी वेळ दिलात, काही मुद्दे मांडलेत आणि अपेक्षा आहे आम्हाला तुमच्याकडनं. म्हणूनच किशोरीताई तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय, तुम्हाला कदाचित जाब विचारल्यासारखं वाटेल पण तुम्ही करू शकता, तुमच्यात क्षमता आहे आणि म्हणूनच हा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारतोय की का नेमकी मधल्या काही काळात कामं झाली नाहीत. पण धन्यवाद, तुर्तास तुम्ही लोकमतकडे आपली प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतकडे आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. काही वेळापूर्वी इथे जितेंद्र आव्हाड मंत्री यांनी भेट दिली आणि त्यांची एक प्रतिक्रिया आपल्या हाती आले पाहूयात. असं की म्हाडाने 2017 साली सिरसीवाला नावाचा एक बिल्डर आहे, डेव्हलपर आहे, त्याला
रिडेव्हलपमेंटचं काम दिलेलं होतं, म्हणजे टेरेंट्सनी मिळूनच दिलेलं असणार. शिरसीवालांनी मागचे 3 वर्ष काही काम केलं नाही. मला सांगताना अतिशय दुःख होतं आहे की हे असं जे प्रकरण आहे त्याच्यासाठी आम्ही नवीन अमेंडमेंट जी आणली की मुंबईतल्या ज्या धोकादायक उपकर प्राप्त म्हणजे सेस बिल्डिंग आहेत आणि ज्यांचं डेव्हलपमेंट रखडलं आहे त्याच्यामध्ये आता कायदाच केला आहे की 3 वर्ष जो जर झाली आणि तुम्ही जर रिडेव्हलपमेंटला हात घातला नाही तर माडा टेकओव्हर केलं, ते ह्याच्यासाठीच घातलं होतं. आणि आता शिरसीवालावरती काय कारवाई करता येते ही तपासून पाहावं लागेल. पण एकंदर मला जे दिसत आहे त्याच्यामध्ये संबंधित बिल्डरनी केलेला दुर्लक्ष जे आहे त्याच्यामुळे अब्दुल रहमान आणि मिश्रा बिल्डिंग असे 2 बिल्डिंगचे 111 टेनंटचा हा जो संपूर्ण परिसर आहे आणि आज तो दुर्दैवाने कोसळला आहे. 2 जण मलब्याखाली आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. फक्त देवाकडे प्रार्थना आहे ते दोघेही जिवंत असू दे. त्याच्यामध्ये एक आजी आहेत आणि त्यांचं नात असे 2 जण आहेत. या बातमीवर आपलं लक्ष असेल, पण मुंबईतली गेल्या काही दिवसातली ही अशा प्रकारची दुसरी घटना. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.